आज संबंधित वाडी नगर परिषद हो घेतलेल्या निवडणुकीमध्ये आजचा हरकत घेण्याचा शेवटचा दिवस होता। संपूर्ण आंबेडकर नगरच्या मतदार यादीचा अवलोकन करण्यात जेव्हा आले तेव्हा असं लक्षात आलं की वार्ड नंबर 21, 22, 23, 24, 25 या वार्डातले बरेचसे मतदार हे अन्य वार्डामध्ये जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्पर हे वगळण्यात आलेले आहेत। त्याचं एक नेमकं उदाहरण द्यायला झालं तर असं देता येईल की आंबेडकर नगरमध्ये जवळपास 11 बूथ आहेत आणि बूथ हे विधानसभा निहाय बूथ यादीनुसार जे मतदान पाहिजेत होतं ते त्या 5 वार्डामध्ये त्याची विभागणी करायला पाहिजे होती, पण ते प्रशासनानं हे त्यामध्ये हलगर्जीपणा दाखवला आणि हलगर्जीपणा दाखवून इथलं जे मतदान आहे ते संबंधित दुसऱ्या वार्डामध्ये ते सामील केलं किंवा समाविष्ट करण्यात आलं। आमचं नगरपरिषद प्रशासनाला हे आग्रहाची विनंती आहे की त्यांनी जेव्हा मतदार याद्यांचं विभागणी किंवा वार्डनिहाय मतदार यादी जेव्हा ते तयार करत होते त्यावेळेस बूथ यादीवर असलेलं जे नाव आहे त्या नावाचं त्यांनी कुठेही अवलोकन केलेलं नाही किंवा ते नाव पाहूनही समजा जर जाणूनपूर्वक जर ते प्रकार घडला तर याचा अर्थ असा काढण्यात येतो की यांनी हे हेतुपुरस्पर केलं आहे, एखाद्याला लाभ देण्याकरिता या पद्धतीचं काम या नगरपरिषद वाडीच्या प्रशासनातर्फे करण्यात आलं आणि आमचा तो आरोप आहे नगरपरिषद प्रशासनावर। म्हणून आमची अशी विनंती आहे की संबंधित वाडनिहाय मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्यात यावी आणि एखाद्या मतदाराला आपला वार्डाचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार त्यांना मिळण्यात यावा, त्यापासून तो वंचित राहिला नाही पाहिजे, एवढीच बहुजन समाज पक्षाची भूमिका आहे। आणि आम्ही एक निवेदन नगरपरिषदच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेलं आहे। मला आशा आहे की नगरपरिषदचे मुख्याधिकारी यावर जातीनं लक्ष घालतील आणि संबंधित वार्डामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना त्या वार्डाच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट करतील, एवढीच अपेक्षा करतो। धन्यवाद।